कापड बाजारात सडवला जातोय कचरा नगर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजारातील सारडा गल्लीत कचरा ठेकेदाराचा हलगर्जीपणा दिसून आलाय रस्त्यावरील कचरा उचलण्यात न आल्याने कचरा अक्षरशः कुजलाय त्याचा दुर्गंध बाजारपेठेत पसरल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे दरम्यान स्थानिक व्यापाऱ्यांनी महाविकास आघाडीचे माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे व अभिषेक कळमकर यांच्याशी संपर्क केला असता दोघांनी महापालिका प्रशासन व कचरा ठेकेदाराची कान उघडणी केली आहे ठेकेदाराचा कर्मचाऱ्यांचं ज्या कर्मचाऱ्यांना दहा वेळा इथल्या व्यापाऱ्यांनी वेळोवेळी पत्र दिलेले निवेदन दिलेले की लोक लाखो रुपये इथले व्यापारी टॅक्स भरतात भर बाजारपेठे नगर जिल्ह्याभरातून लोक या ठिकाणी खरेदीला आणि यांचे भिकार चालले महापालिकेचे जे जे कोणी आहे आरोग्य खात्यातले या असा कचरा पडून राहतो आता वाजले तर साडेबारा साडेबाराचा टाइमपर्यंत एक कचरा जर पडून राहिला एखाद्या खेड्याचं स्वरूप या महापालिकेने आणलेले या भागाला व्यापारपेठेला की पूर्ण व्यापारपेठ उद्ध्वस्त करायचं कारस्थान नगर शहराचे आयुक्त करतायत त्यांचं दुर्लक्ष आहे पूर्ण त्याच्यामुळे ही गोष्ट होती आयुक्तांना आम्ही फोन केला त्यांना सांगितलं तर ठेकेदाराचं ठेकेदार संपवर गेले असं सांगण्यात आलं आम्हाला अहो एवढे पैसे लोकांच्या शास्तीच्या घरपट्टीच्या रूपातून जमा होतात त्यानं त्यांचे बिल वेळेवर मग अशासाठी हे वेळ का वेळ काढता आणि आमचं हेच म्हणणं की या भागात भागा जो कचरा गोळा साठवण तुम्ही सगळ्या भागाचा जो साठवून आणता या ठिकाणी कचरा तो उद्यापासूनच आणला आता त्यांनी लेखी दिलं आहे सेंटर इन्स्पेक्टर आमचं चादणे आणि अजय चौदे यांनी लेखी दिलेलं आहे की या ठिकाणी आम्ही उद्यापासून साठवण करणार नाही ना, आम्ही जे काही जी 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 वाजवलं आहे व्यवस्था करू तसं न झाल्यास आम्ही कचरा उचलू वेळ प्रमाणे आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांच्या अंगावर टाकून देऊ कचरा यांनी जे चढवलेले बळजबरी बस बसवलेले लोक येते यांचा ना कुठला कोर्स ना झालेला नाही काही सेंट्रल इन्स्पेक्टरचा यांना प्रमोशन दिलं याची बिगार्याची ऑर्डर आहे त्याला सेंट्रल इन्स्पेक्टर केलेले तो उपायुक्त जो आहे कचऱ्यावरचा तो एसीत बसतो आणि तिथं लोकांचं नगरकारांचं शेण खातो होतो पैसे खातो तिथं बसून आणि इथे येत नाही प्रत्यक्ष येऊन पाहिलं तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह उद्या त्यांना गाड्या द्या किंवा जागा द्या नवीन सापडून त्या ठिकाणी कचरा गोळा करते कचरा गोळा करायचा इथं लोकांनी धंदे कसे का करायचे पूर्ण बाजारपेठ उद्ध्वस्त करायचं कारस्थान हे महापालिका प्रशासनाकडनं होतंय आपल्या शहरातील मुख्य बाजारपेठी कापड बाजार त्याचप्रकारे का गाजगल्ली मोची गल्ली आणि मुख्यतः सारडा गल्ली इथं जर बघितलं हे सारडा गल्लीत सगळ्या मेन मेन दुकानं मोठे मोठे स्टोअर शोरूम इथं सगळ्या असताना इथं मध्य रस्त्याच्या दुकानांच्या समोर हा कचरा टाकला गेलाय आजच त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचं जवळजवळ त्यांच्याशी पण बोलणं आलं ते म्हणजे आमचं सहा महिने बिल अदा केलं नाही पालिकेने आयुक्तांकडे उपायुक्तांकडे संबंधित अधिकाऱ्यांकडे आम्ही वारंवार पाठपुरावा केलेला आहे त्यांना लेखी दिलेलं आहे आम्हाला काम अशा परिस्थितीमध्ये करता येणार नाही आणि जवळजवळ काही कोटींमध्ये हे बिल थकल्यामुळं आज ही वेळ आलेली आहे जवळजवळ बारा एक वाजलेला आहे तरी सुद्धा हा कचरा आहे तसा आहे ग्राहक ग्राहक असू व्यापारी असू इथले दुकानदार असू यांनी कसं सहन करायचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता संबंधित जो सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे ह्या परिसरातला याला सुद्धा विचारलं यांनी सांगितलं आम्हाला त्या ठिकाणी आज झालं आता इथून पुढं होणार नाही म्हणजे यांनी यांची चूक कबूल केली इथून पुढं जर असं झालं टनभर कचरा पालिकेत आणू आणि आयुक्तांच्या दालनात आहे आयुक्त कमिशनर हे फार मोठं पद जरी असलं आमचा ग्राहक आणि व्यापारी देखील आमच्यासाठी मोठा आहे त्याच्यामुळं त्यांना इशारा आहे त्यांनी काय असेल ते ठेकेदाराचं पेमेंट असू आम्हाला हे कारण तुम्ही देऊ नये बरेचसे पालिकेकडे हे कारण नाहीये की आमच्याकडे पैसेच नाही ठेकेदार बिल अदा करायला तुम्ही तुमचं काय उपयोजना करायची काय मार्ग काढायचा हा तुमचा विषय परंतु इथून पुढं हा विषय परत होता कामा नये नाहीतर यांना आम्ही जो दिलेला इशारा आहे त्या पद्धतीने आम्ही ते करू आणि गुन्हा दाखल झाला तरी तो आमच्यावर होईल आम्ही व्यापाऱ्यांसाठी हा लढा शंभर टक्के उभारू